आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। देशभरात संविधानावर होत असलेले आघात, दलित, मुस्लिम व अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत विचारमंथन करण्यासाठी लोकनेते विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली परभणीतल्या हॉटेल अतिथी इथं एका व्यापक बैठकीचं आयोजन आज करण्यात आलं। या बैठकीत देशभरातल्या विविध प्रश्नांवर सांगोपांग चर्चा करण्यात आली। या बैठकीला हर्षाली पोतदार, मौलाना रफियुद्दीन अशरफी, मौलाना जहागीर नदवी, गणपती भिसे, बी एस सहजराव, यशवंत मकरंद, ॲडव्होकेट इम्तियाज बेग, प्राध्यापक प्रवीण कनकुटे, चंदासिंग बावरी, बाबासाहेब भराडे, भीमप्रकाश गायकवाड, बापूराव वाघमारे, किरण घोंगडे, नितीन सावंत, संजय बगाटे, कचरू गोडबोले, बी एच कांबळे, सुनील जाधव, एन जी खंदारे, खमर फुलारे, लक्ष्मी लहाने, ॲडव्होकेट मिर्झा बेग आदी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती। देशामध्ये जे विविध पद्धतीनं संविधानावर जे हल्ले चालू आहेत, संविधानाला कमजोर करण्याचा प्रकार चालू आहे आणि या देशातल्या दलित, मुस्लिम, मागासवर्गीय यांना यांचं खच्चीकरण करण्याचा जो डाव चालू आहे, यासाठी आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। जिंतूर तालुक्यातल्या वनमजुरांना गेल्या 6 महिन्यापासून पगार देण्यात आला नसल्याच्या निषेधार्थ या वनमजुरांनी आज परभणीतल्या विभागीय वन अधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं आहे। दिवाळीचा सण तोंडावर आलेला असताना पगाराअभावी या वनमजुराची दिवाळी अंधारात जाणार असल्याचं दिसून येत असून मुलाबाळांना काय खाऊ घालावं असा प्रश्न या उपोषणकर्त्यांनी केला आहे। या उपोषणात उद्धव शिंदे, नारायण घुगे, दत्तराव ढोले, धरू राठोड, भास्कर राठोड, गंगाधर शुक्ल, पंजाब राठोड, गजानन राठोड, संजय राठोड आदींनी सहभाग नोंदवला आहे। परभणीच्या शिवजन्मोत्सव समितीच्या वतीनं दिवाळीनिमित्त परभणीतल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला जलाभिषेक करण्यात आला आहे, तर पुतळा परिसराची स्वच्छता महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून करून घेण्यात आली आहे। यावेळी भगवा ध्वज देखील लावण्यात आला आहे। यावेळी किशोर रणेर, विजय जाधव, रवी घायाळ, विष्णू सरोसे आदींची उपस्थिती होती। औरंगाबाद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगानं विभागीय आयुक्तांनी दिलेल्या सूचनांनुसार निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांना द्यावयाच्या 3 प्रशिक्षणापैकी पहिलं प्रशिक्षण आज 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता कृषी विद्यापीठाच्या सभागृहात संपन्न झालं। यावेळी विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून रश्मी खांडेकर या उपस्थित होत्या। प्रशिक्षणापूर्वी सर्वांना मास्क वाटप, थर्मल स्क्रीनिंग, सॅनिटायझर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या। या प्रशिक्षणासाठी 80% अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं आहे। उपजिल्हाधिकारी डॉक्टर संजय कुंडेटकर यांनी PPTद्वारे मतदान प्रक्रियेबाबतची माहिती दिली। यानंतरचं दुसरं प्रशिक्षण 25 नोव्हेंबर रोजी त्याच सभागृहात होणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे। या प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, उपायुक्त रश्मी खांडेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी निवृत्ती गायकवाड, उपविभागीय अधिकारी डॉक्टर संजय कुंडेटकर, सुनील पोटेकर आदींसह सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसीलदार उपस्थित होते। प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी नानासाहेब भेंडेकर यांनी परिश्रम घेतलेत। दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परभणी शहरातल्या रस्त्यांवर नागरिकांची तोबा गर्दी दिसून आली असून बाजारपेठेतल्या दुकानांमध्ये गर्दी दिसून आली आहे। मोठ्या प्रमाणात वाहनं आणि नागरिक बाजारपेठेत आल्यानं वाहतुकीची कोंडी झाल्याचं दिसून आलं। या गर्दीमध्ये कोरोनाच्या कोणत्याही नियमाचं पालन करत असल्याचं दिसून आलं नाही, तर दुकानांमध्येही मोठ्या प्रमाणांमध्ये गर्दी दिसून आली आहे। प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे विभागाच्या वतीनं सण उत्सवाच्या काळांमध्ये विशेष रेल्वे सुरू करण्यात आल्या होत्या, मात्र अचानकपणे प्रवासी संख्या कमी असल्याचं कारण सांगून काही गाड्या रद्द केल्या आहेत, त्यामुळं प्रवाशांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। यामध्ये नांदेड पनवेल नांदेड, धर्माबाद मनमाड धर्माबाद मराठवाडा एक्सप्रेस, काचीगुडा नारखेड काचीगुडा, काचीगुडा अकोला काचीगुडा या गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागाच्या वतीनं देण्यात आली आहे। शेख हँड फाउंडेशन परभणीमार्फत प्रत्येक सण एका गरजू विधवाताईच्या घरी साजरा केला जातो। ताईंना उदरनिर्वाहाचं साधन देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न केले जातात। दिवाळी हा आनंदाचा उत्साहाचा सण असून या सणाच्या निमित्तानं गरजू ताईंच्या घरी अंधार राहू नये म्हणून शेख हँडमार्फत दिवाळी, किराणा, साडी व फराळाचं वाटप करण्यात आलं। जिल्ह्यातल्या विविध ठिकाणच्या 60 महिला या कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिजाऊ ज्ञानतीर्थचे संस्थापक प्राध्यापक नितीन लोहट हे उपस्थित होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून ख्यातनाम लेखक आसाराम लोमटे, उपशिक्षण अधिकारी विठ्ठल भुसारे, बाळासाहेब यादव, विस्तार अधिकारी वाघ, उषा खवले आदींची उपस्थिती होती। जायकवाडी पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या पैठण डावा कालवा तसंच मासोळी प्रकल्प पेडगाव व इतर लघु प्रकल्प बंधाऱ्याच्या व पाणी वाटपाबाबत नियोजन रब्बी हंगाम तोंडावर असतानाही करण्यात आलेलं नाही,
संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, उपअभियंता, कालवा निरीक्षक हे कार्यालयात सतत गैरहजर व सुट्टीवर असल्यानं अद्यापही रब्बी हंगामाबाबत पाणी वाटपाचं नियोजन झालेलं नाही। याबाबतची तक्रार प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे करण्यात आली आहे। निवेदनावर शिवलिंग बोधने, गजानन चोपडे, रामेश्वर पुरी, गजानन शिंदे, अंकुश गिरी, राहुल सोळंके, पिंटू कदम, ज्ञानेश्वर पंढरकर, रामचंद्र ढगे, बालासाहेब ढगे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। दिलेला शब्द पाळणारा लोकनेता म्हणून ख्याती असलेल्या पाथरी विधानसभेचे माजी आमदार मोहन फड यांच्या वतीनं आज मानवत तालुक्यातल्या खरबा इथं विठ्ठल रुक्मिणी व महादेव मंदिराचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला आहे। माजी आमदार मोहन फड यांनी खरबा येथील नागरिकांना दिलेला शब्द पाळला असल्याच्या प्रतिक्रिया गावकऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या। यावेळी माजी आमदार मोहन फड, महामंडलेश्वर स्वामीजी 1008, मनीषानंद पुरीजी महाराज, सौभाग्यवती मेघाताई मोहनराव फड यांच्या हस्ते हा शुभारंभ झाला आहे। यावेळी रंगनाथ सोळंके, विश्वनाथ लाडाने, शिवराज नाईक, शिवाजी भोजरे, हनुमान पितळे, हरिभाऊ निर्मळ आदींची उपस्थिती होती। प्रवाशांच्या सुविधेसाठी मुंबई किनवट मुंबई ही विशेष रेल्वे सुरू करण्यात आली असून या गाडीचा विस्तार आदिलाबादपर्यंत करण्यात आला आहे। ही संपूर्ण गाडी आरक्षित असून अनारक्षित प्रवाशांना गाडीमध्ये प्रवेश मिळणार नाही। ही गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 4:35 सुटेल आणि मनमाड, औरंगाबाद, परभणी, नांदेड, किनवट मार्गे आदिलाबाद इथं दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 पोहोचेल। तर हुजूरसाहेब नांदेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही गाडी 14 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आली असून आदिलाबाद रेल्वे स्थानकांवरून 1:00 सुटेल आणि किनवट, नांदेड, परभणी, औरंगाबाद, मनमाड मार्गे मुंबईला दुसऱ्या दिवशी 5:35 पोहोचेल। या गाडीला दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, लासलगाव, मनमाड, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायतनगर, सहस्त्रकुंड, बोधडी बुजुर्ग, किनवट येथे थांबा असेल। या गाडीला एकूण 18 डबे असणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। सेलू शहरात दीपावली सणाची जय्यत तयारी सुरू झाली असून सेलूच्या बाजारपेठेत विविध साहित्य विक्रीसाठी आल्याचं दिसून आलंय। दिवाळीसाठी लागणाऱ्या पंत्या, आकाशकंदील, रांगोळ्या आदींची दुकानं मोठ्या प्रमाणात सजल्याचं दिसून आलंय। तर दिवाळीच्या कालावधीमध्ये रेल्वे सेवा बंद असल्यानं सेलूच्या रेल्वे स्थानकात तुफान गर्दी झाल्याचं दिसून आलंय। तर शहरातील अनेक घरांवर आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे। आता पाहूया कोरोना विषयक बातम्या। परभणी जिल्ह्यात आज 12 नोव्हेंबर रोजी 11 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत। त्यामुळे आजपर्यंत एकूण 6,865 रुग्ण झाले असून आजपर्यंत एकूण 6,410 रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे। सध्या 180 रुग्ण उपचार घेत आहेत। आज दिवसभरात 11 बाधित रुग्ण आढळलेत तर 34 रुग्ण कोरोनामुक्त झालेत। आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये RT-PCR 9 तर रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे 2 रुग्ण आढळून आले असल्याची माहिती देण्यात आली आहे। परभणी जिल्ह्यात कोरोनावर उपचार करणाऱ्या रुग्णालयांमधील रिक्त बेडची माहिती जिल्हा रुग्णालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आली असून त्यात जिल्हा रुग्णालयाच्या ICU 26 बेड, सारी वार्डातील 20 बेड, दुसऱ्या मजल्यावरील 27, ISO वार्ड 20, आर्थो हॉस्पिटल 57, ITI हॉस्पिटल 150, कस्तुरबा गांधी हॉस्पिटल 45, उपजिल्हा रुग्णालय सेलू 9, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह सेलू 90, उपजिल्हा रुग्णालय गंगाखेड 15, अल्पसंख्याक मुलींचं हॉस्टेल गंगाखेड 58, ग्रामीण रुग्णालय जिंतूर 78, ग्रामीण रुग्णालय बोरी 10, ग्रामीण रुग्णालय पाथरी 79, ग्रामीण रुग्णालय मानवत 50, ग्रामीण रुग्णालय पूर्णा 73, ग्रामीण रुग्णालय पालम 50, तर ग्रामीण रुग्णालय सोनपेठ 29 आणि परभणी शहरातल्या चिराई हॉस्पिटल 35, प्राईम हॉस्पिटल 50, परभणी ICU 33, आधार हॉस्पिटल 40, स्वाती क्रिटिकल केअर 29, हाजी अशरफ पाडेला 59, लाईफलाईन हॉस्पिटल 29, डॉक्टर प्रफुल्ल पाटील हॉस्पिटल 50, सिटी पॅलेस हॉटेल 40, देशमुख हॉस्पिटल 25, अक्षदा मंगल कार्यालय 130, मोरे हॉस्पिटल 25, रेणुका मंगल कार्यालय 96 व वैष्णवी मंगल कार्यालय 40 असे एकूण 1,567 बेड रिक्त असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर बाळासाहेब नागरगुजे यांनी दिली आहे। हिंगोली जिल्ह्यात आज 12 नोव्हेंबर रोजी 11 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत। त्यातील 2 रुग्ण हे रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे तर 9 रुग्ण RT-PCR आढळून आले आहेत। आज दिवसभरात 15 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। आजपर्यंत जिल्ह्यात 3,236 रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 3,104 रुग्ण बरे झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। सध्या 81 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे। नांदेड जिल्ह्यात आज 12 नोव्हेंबर रोजी 9 बाधित रुग्ण आढळून आले आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 19,567 इतकी झाली आहे। आज आढळून आलेल्या रुग्णांमध्ये RT-PCR 5 तर रॅपिड अँटीजन टेस्टद्वारे 22 रुग्ण आढळून आले आहेत। आज दिवसभरात 42 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे। आजपर्यंत एकूण 18,579 रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे।
सध्या 266 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. परभणी पोलीस अधीक्षकाच्या विशेष पथकानं झरी शिवारात 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 3 ब्रास वाळूसह टिप्पर जप्त केला आहे. या टिप्परला झरी परिसरात थांबून तपासणी केली असता त्याकडे कोणतीही पावती आढळून आली नाही. विनापरवाना व चोरटी वाळूची वाहतूक करत असल्याचं निदर्शनास आल्यानं सदर टिप्पर जप्त करून ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला आहे. दिव्याचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीच्या तोंडावरच वीज कंपन्यांमधील सर्वच्या सर्व वीज कामगार अभियंत्यांसह अधिकारी बोनस व सानुग्रह अनुदानाच्या मागणीसाठी दिनांक 14 नोव्हेंबर पासून संपावर जाणार असल्याचा इशारा संघटनांनी दिला आहे. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व 600 वीज कामगार या संपात सहभागी होणार असून मागण्या मान्य होईपर्यंत कामावर रुजू होणार नसल्याचं महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनचे मंडळ सचिव किशोर गायकवाड यांनी सांगितलं आहे. जिंतूर तालुक्यातल्या एकूण 136 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचं सन 2020 ते 2025 या कालावधीसाठीच्या आरक्षणाबाबतचं राज्य निवडणूक आयोग व उपजिल्हाधिकारी परभणी यांच्या पत्रान्वये ग्रामपंचायतीच्या सरपंचाचं आरक्षण तहसील कार्यालय जिंतूर इथं 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता काढण्यात येणार आहे. इच्छुकांनी उपस्थित राहण्याचं आवाहन तहसीलदार जिंतूर यांनी केलं आहे. परभणी तालुक्यातल्या ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची वेगवेगळ्या प्रवर्गासाठी व महिलांसाठी सन 2020 ते 2025 या कालावधीकरिता आरक्षण निश्चितीसाठी तहसीलदार परभणी हे परभणीतल्या बी रघुनाथ सभागृह इथं 20 नोव्हेंबर रोजी सोडत काढणार आहेत. याबाबतची माहिती तहसीलदार परभणी यांनी दिली असून संबंधितांनी उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. अन्न व औषध प्रशासन परभणी कार्यालयामार्फत सणासुदीच्या काळात एकूण 80 नमुने घेण्यात आले आहेत. 40 तपासण्या देखील करण्यात आल्यात. अन्न व औषध प्रशासन परभणी कार्यालयानं सणासुदीच्या काळात 80 नमुने तपासणीसाठी घेतलेत. सदर नमुने विश्लेषणासाठी घेऊन ते अन्न विश्लेषक यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले. सदर अन्न नमुन्याचा अहवाल प्राप्त होता त्यावर अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 नुसार कारवाई करण्यात येणार आहे. दसरा ईद व दिवाळीनिमित्त ही विशेष मोहीम अन्न व औषध प्रशासनामार्फत घेण्यात आली आहे. सणासुदीच्या काळात ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं अन्न व औषध प्रशासन परभणीमार्फत दरवर्षी विशेष मोहीम राबवण्यात येते. यावर्षी देखील ही मोहीम राबवून 80 अन्न नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. सहाय्यक आयुक्त नारायण सरकटे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी प्रकाश कचवे अरुण तमडवार श्रीमती अनुराधा भोसले यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे. परभणी इथं मराठा सेवा संघाच्या वतीनं जननायक बिरसा मुंडा यांची जयंती नुकतीच साजरी करण्यात आली. यावेळी फेसबुक लाईव्ह व्याख्यानाचं आयोजन देखील करण्यात आलं. यावेळी विठ्ठल भुसारे सतीश पाचपुते डॉक्टर राजेश धनजकर दत्तात्रय नांदे प्रभाकर भडंगे बापूराव बर्गे संभाजी वागतकर निवृत्ती रेकडगेवार सीताराम ठाकरे बाळासाहेब यादव नरहरी वाघ सुभाष शिंदे दत्तात्रय कराळे आदींची उपस्थिती होती. सेलू पोलिसांतर्गत असणाऱ्या कोणत्याही परिसरात छुप्या पद्धतीनं मटका सुरू असेल अथवा अवैधरित्या गुटखा विक्री सुरू असेल तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी सेलू पोलिसांना दिले आहेत. दिनांक 11 नोव्हेंबर रोजी सेलू पोलीस ठाण्याला त्यांनी भेट दिली. यावेळी पोलीस निरीक्षक वसुंधरा बोरगावकर यांच्यासह सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना विविध गुन्ह्यासंदर्भात त्यांनी मार्गदर्शन करून सूचना दिल्या आहेत. कोरोनाचं संकट व प्रदूषणाच्या कारणावरून हरित लवादानं फटाके विक्रीबाबत घातलेले नियम जाचक ठरू लागल्यानं व्यापारी हवालदिल झाले होते. परभणी शहरातल्या विष्णू जिनिंग मैदानात व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात रक्कमा गुंतवून इथं दुकानं सुरू केले होते. मात्र शासनाकडून परवानगी मिळत नसल्यानं या व्यापाऱ्यांना मोठी चिंता लागली होती. दरम्यान आज प्रशासनानं फटाके विक्रीसाठी परवानगी दिली असल्यानं या व्यापाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. शासन निर्णयाद्वारे खासगी बस ट्रॅव्हल्स इत्यादींना महत्तम भाडेदर निश्चित केलेले आहेत. जर कंत्राटी बस परवानेधारकांकडून जर विहित दरापेक्षा अधिक दरानं आकारणी करण्यात येत असेल तसंच प्रवाशांना प्रवास करताना येणाऱ्या अडचणीबाबत MUD.complaint@enf2gmail.com या ईमेलवर तक्रार करावी असं आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केलं आहे. तक्रारी संबंधात उचित चौकशीआधी संबंधित कंत्राटी बस परवानाधारकांच्या परवान्याच्या निलंबनाची रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. खासगी कंत्राटी वाहनांना गर्दीच्या हंगामाच्या काळात ST बससाठी येणाऱ्या प्रति किलोमीटर भाडेदराच्या 50% अधिक राहणार नाही असं कमाल भाडेदर आकारता येईल. यापेक्षा अधिक भाडे आकारले गेल्यास प्रवाशांनी तक्रार करावी असं आवाहन देखील करण्यात आलं आहे. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा.